सिंधुदुर्गात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं। या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील महामार्गांना, रेल्वे वाहतुकीला ज्या पद्धतीने बसला तसाच फटका जिल्ह्यातील मूर्तिकाराला देखील बसलेला आहे। सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील परोळे गावातील सिद्धिविनायक तेली या गणेश मूर्तिकाराला याचा फटका बसलेला आहे। मी सध्या त्यांच्यात मूर्तिशाळेत आहे, आपण पाहत असाल तर एक वडाचं भलं मोठं झाड या गणेश मूर्ती शाळेवर पडल्यामुळे कशा पद्धतीने नासधूस झाली याचं चित्र आपण पाहत असाल तर हे दिसतंय। पूर्णपणे ही शाळा नासधूस झालेली आहे आणि त्यातून सावरून ही शाळा पुन्हा उभं करण्याचं जोखमीचं काम हे सिद्धिविनायक तेली मूर्तिकार जे आहेत ते करत आहेत। या ठिकाणी गणेश मूर्ती होत्या, त्या गणेश मूर्तींची झाड पडल्यामुळे नासधूस झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी काही गणेश मूर्ती त्यांनी विसर्जित देखील केलेल्या आहेत आणि अजूनही या गणपतीच्या शाळेत आपण अशा पद्धतीने पाहत असाल तर नासधूस झालेल्या मूर्त्या पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत सिद्धिविनायक तेली जे मूर्तिकार आहेत ते आहेत। ही घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होता आणि कशा पद्धतीची आपत्ती घडली आहे? ही घटना घडली त्यावेळी आम्ही इथेच आमच्या शाळेत एक गणपतींचं काम करत होतो। आम्ही चार जण इथे होतो, अचानक कसला तरी आवाज आला, एक 4:30-5:30 आसपास, म्हणजे फांदी तुटल्याचा आवाज आला म्हणून मी उठून बघायला जात होतो। तेवढ्यात ते भलं मोठं झाड उन्मळून आमच्या पूर्ण शाळेवरती पडलं होतं। सुदैवाने आम्ही चार जण होतो, यातल्या कोणालाही काही इजा झाली नाही, मात्र मूर्त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे। जवळजवळ 100+ अधिक मूर्त्या ह्यामध्ये डॅमेज झालेल्या आहेत, ज्या आम्ही पुन्हा रिपेअर करू शकत नाही, त्यामुळे आम्ही अर्ध्यावाधिक मूर्त्या विसर्जित केल्या आणि काही मूर्त्या वितळल्या त्या आता त्या पॅक करून आम्ही त्याही विसर्जित करणार आहोत। त्याच्यामुळे अतिशय अनपेक्षित असा हा आमच्यासाठी धक्का होता। तुमच्यावरही आपत्ती कोसळली, या ज्यावेळी हे झाड कोसळलं त्यावेळी या गणेश मूर्तीशाळेत किती मूर्ती होत्या? तरी आमच्या ह्या शाळेत जवळजवळ 350-400 आसपास मूर्त्या होत्या त्यावेळी, परंतु 100+ अधिक मूर्त्या डॅमेज झालेल्या आहेत आणि आम्हाला एकाची ऑर्डर आम्ही घेतलेली होती मुंबईची, ती ऑर्डर परिपूर्ण करून आम्हाला 8 दिवसात द्यायची होती। म्हणजे मूर्त्या रेडी होत्या, फक्त त्यांचं पेंटिंग काम करून आम्हाला 8 दिवसात द्यायचं होतं आणि पेंटिंगचं काम देखील सुरू केलं होतं, पण हे अनपेक्षित सगळंच घडल्यामुळे त्या मूर्ती आम्ही देखील तेवढ्या कमी कालावधीत पूर्ण करून देणं आता आम्हाला खूपच कठीण झालं। आता अल्प कालावधी राहिलेला आहे, तुम्ही कशा पद्धतीच्या मातीच्या मूर्त्या बनवता, कोणत्या मातीच्या, आणि या अल्प कालावधीत त्या ऑर्डर किंवा इतर गणपती बनवणं शक्य आहे का तुम्हाला? आम्ही सर्वच मूर्त्या इको फ्रेंडली, म्हणजे लाल माती असेल, शाडू माती असेल किंवा शाडू माती लगदा असेल, ह्या तिन्ही पद्धतीच्या आम्ही मूर्त्या बनवतो आणि सगळ्यात तशाच पद्धतीच्या मूर्त्या होत्या। त्यामुळे ह्या एवढ्या आता 50-60 दिवस राहिले गणपतीला आणि एवढ्या कमी कालावधीत हे एवढं मोठं टार्गेट पूर्ण करणं निश्चितच महाकठीण आहे, पण बाप्पाच्या आशीर्वादाने जेवढं जमेल तेवढं आम्ही ते शक्यतो डबल प्रयत्न करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। गणेश मूर्तिकारावर हे संकट ओढावलेलं आहे, वडाचं झाड त्यांच्या गणेश मूर्ती शाळेवर कोसळलं, त्यामुळे त्यांनी बनवलेल्या मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्तींची नासधूस झाली, त्यामुळे त्यांच्यावर नैसर्गिक आपत्ती ओढावलेली आहे। त्या नैसर्गिक आपत्तीतनं सावरत त्यांनी पुन्हा एकदा जोमाने उठून ही गणेश मूर्ती शाळा सुरू केली आहे आणि या अल्प कालावधीत त्या गणेश मूर्ती बनवून गणेश भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील करणार आहेत। कॅमेरा पर्सन सुरेश सदाशिव लाड, एबीपी माझा, परुळे, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।